स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू टॉपिक दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी इन दिस टॉपिक वी विल स्टडी पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स कंडक्टर अँड इन्सुलेटर बॅट कंडक्टर इलेक्ट्रिक रजिस्टन्स अँड ओम्स लॉ कनेक्शन ऑफ रजिस्टर अँड इफेक्टिव्ह रजिस्टन्स हे सगळे टॉपिक आपण याच्यामध्ये घेणार आहे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सगळ्यात पहिले थोडीशी माहिती तुम्हाला इथे दिली आहे बघा ऑल अराउंड अस इलेक्ट्रिसिटी इज द अटमोस्ट इम्पॉर्टंट इन मॉडर्न वर्ल्ड आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी जी आहे ते खूप गरजेची वस्तू बनलेली आहे आपल्यासाठी इलेक्ट्रिसिटी इज द अटमोस्ट इम्पॉर्टंट इन द मॉडर्न वर्ल्ड आज मॉडर्न वर्ल्ड जे आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी हे खूपच इम्पॉर्टंट झालेली आहे वी डिपेंड ऑन इट फॉर ऑलमोस्ट एवरीथिंग इन अवर डे टू डे लाईफ हे तुम्हाला माहीत आहे डे टू डे लाईफमध्ये आज इलेक्ट्रिसिटी किती इम्पॉर्टंट आहे इन ऑर्डर टू अवॉइड द इनकन्वीनियंस फेस ड्यू टू फेल्युअर ऑफ पावर सप्लाय हॉस्पिटल बँक ऑफिस अँड प्रायव्हेट इंस्टिट्यूशन मेक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट विथ द हेल्प ऑफ जनरेटर इलेक्ट्रिसिटी समजा पॉवर सप्लाय बंद झाला तर भरपूर ठिकाणी ते आज जनरेटरचा सुद्धा इलेक्ट्रिसिटी सप्लायसाठी जनरेटरचा यूज करतात इलेक्ट्रिसिटी इज यूज फॉर द रनिंग इलेक्ट्रिक फर्नेस इलेक्ट्रिक मोटर अँड सेवरल अदर इन्स्ट्रुमेंट यूज इन द इंडस्ट्री इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक फर्निसमध्ये यूज होते इलेक्ट्रिक मोटर आणि अदर इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा यूज होते इंडस्ट्रीमध्ये जास्त इलेक्ट्रिसिटीचा यूज होतो त्याच्यानंतर बघा डोमेस्टिक अप्लायन्स लाईक फ्रीज इलेक्ट्रिक ओवन मिक्सर फॅन वॉशिंग मशीन वॅक्यूम क्लीनर रोटी मेकर इट सी हेल्प अस बाय सेविंग टाईम अँड लेबर इलेक्ट्रिसिटीमुळे आपण या सगळ्या वस्तूमध्ये वापरतो आणि याच्यामुळे आपला टाईमसुद्धा सेव्ह होतो आणि लेबरसुद्धा आपला च सेव होतो ऑल दीज डिवायसेस कॅन नॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी ह्या सगळ्या वस्तू इलेक्ट्रिसिटीशिवाय चालू शकत नाही नॉट ओनली ह्युमन बीइंग बट सम एनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी ह्युमन बीइंग तर यूज करतात मानूस तो यूज करतेच परंतु काही एनिमल्ससुद्धा इलेक्ट्रिसिटीचा यूज करतात याच्यापैकी आहे एक इल फिश कोणती फिश इल फिश इज सच एज इल यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे म्हणजे त्यांचं अन्न शोधण्यासाठी जे इल आहे मासा ते इलेक्ट्रिसिटीचा यूज करतात आणि सेल्फ डिफेन्ससुद्धा इलेक्ट्रिसिटीमुळे इल फिशचा होतो द लाईटनिंग दैट स्ट्राइक द अर्थ इज एक्सलंट एक्झाम्पल ऑफ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी वीज जेव्हा कडकडते ते एक नॅचरल एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिसिटीचा वॉट इफ वी कुड कलेक्ट अँड स्टोअर दिस इलेक्ट्रिसिटी आपण हे समजा वीज कलेक्ट करू शकलो असतो तर आपल्या हे खूपच उपयोगी पडली असती कैन यू रिकॉल तुम्हाला काही गोष्टी जे आहे ते तुम्हाला रिकॉल करायचे आहे यू मस्ट हॅव सीन वॉटरफॉल वीच वे डज द वॉटर फ्लो तुम्ही जे आहे वॉटरफॉल वगैरे पाहिला असेल तर त्याच्यामध्ये जे वॉटरचा फ्लो आहे ते कोणत्या डायरेक्शनला होते म्हणजे धबधब्यामध्ये दब जेव्हा पाणी पडतो तर तो, तो जो आहे वरून खाली पडते वरच्या लेवलवरून खालच्या लेवलमध्ये तर फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज फ्रॉम अ डॅम ॲट हायर लेवल अँड बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी इट फॉल्स टू अ लोअर लेवल मोठे मोठे डॅम जे असतात जिथे इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन वगैरे होते तिथे वर एक डॅममध्ये पाणी जमा केला जाते आणि वरच्या लेवलवरून ते खालच्या लेवलवर खाली पडते दस ॲज वी नो द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ वॉटर बिटवीन द टू पॉइंट डिपेंड ऑन द लेवल ऑफ द टू पॉईंट्स जेव्हा वॉटरचा जेव्हा फ्लो होते ते कधीही वरच्या लेवलवरून खालच्या लेवलवर ते वॉटर फ्लो होत असते म्हणजे डायरेक्शन ते आहे एकाच डायरेक्शनला फ्लो होत असतो पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला नवी टॉपिक आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स तर पोटेन्शियल याच्यासाठी आपल्याला एक कृती करायची आहे एक्स इक्विपमेंट याच्यासाठी बघा काय या लागते इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे ट्यूब प्लास्टिक बॉटल रबर ट्यूब क्लॅम्प अँड वॉटर दोन बॉटल घ्यायचे आहे तुम्हाला प्रोसिजरप्रमाणे हे सगळं करायचं आहे सेट अप द एक्सपेरिमेंट आय शोन इन द फिगर देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर ट्यूब नोट युअर ऑब्झर्वेशन अँसर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे बॉटलमध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आ, एक बॉटल वरच्या थोडी लेवल वर ठेवायची आहे आणि दुसरी खाली ठेवायची आहे मधात एक मधात एक जे आहे क्लॅम्प लावायचा आहे म्हणजे क्लिप लावायची आहे आपल्याला आता हे क्लॅम्प जेव्हा आपण याला रिमूव्ह करू तो काय होऊ शकते तुम्हाला क्वेश्चन विचारला इथे वॉट एपन वन आप आप द क्लॅम्प रिमूव्ह जेव्हा हे क्लॅम्प आपण रिमूव्ह करू का होईल वरच्या बॉटलचं जे पाणी आहे ते खालच्या खालच्या बॉटलमध्ये आपोआपच जाईल दुसरा क्वेश्चन आहे डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग आता हे वरच्या बॉटलचं पाणी खालच्या बॉटलमध्ये नेहमीसाठी येत राहील का नाही डज द वॉटर फ्लो स्टॉप फ्लोईंग तर हे वॉटर जे आहे स्टॉप फ्लोईंग होऊ शकते का म्हणजे वॉटर फ्लो स्टॉफ होऊ शकते का काही वेळानंतर हे स्टॉप होऊन जाईल वाय तर वायचे जे आन्सर आहे ते आपण खालच्या क्वेश्चनचं आणि त्याचा अॅन्सर सोबतच देऊ वॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन आता हे जे वॉटर फ्लो जे स्टॉप होते ते कौन होते जेव्हा दोन्ही लेवल सारखे होऊन जाते वॉटर लेवल सारखे होऊन जाते तर फ्लो ऑफ वॉटर हे बंद होऊन जातो आणि समजा आपल्याला हे लॉंगर टाईमसाठी चालू ठेवायचं असेल तर नेहमी आपल्याला एक जे लेवल आहे वॉटरचे लेवल एकाची वर ठेवावं लागेल आणि एकाची खाली ते कंटिन्युअसली वॉटर फ्लो होत राहील जे बॉटल जे आहे वॉटर बॉटल वर ठेवलेली आहे त्याची लेवल हाय लेवल आहे त्याच्या त्यालाच आपण पोटेन्शियल म्हणतो त्याचं पोटेन्शियल हाय आहे आणि जे खाली ठेवलेले आहे त्याचा पोटेन्शियल लो आहे जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिट्वीन द टू पॉईंट डिपेंड ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोस पॉईंट दिस लेवल इज कॉल इलेक्ट्रिक पोटेन्शियल याच लेवलला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतो याला काय म्हणतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात तर जस्ट लाईक वॉटर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन टू पॉईंट डिपेंड ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोस पॉईंट इलेक्ट्रिक लेवलमध्ये सुद्धा जे फ्लो ऑफ चार्ज होतो याच्यासारखाच होत असतो हाय हाय लेवलवरून लो लेवलकडे इलेक्ट्रिक चार्ज जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेस होत राहते तीस लेवल इज काल इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि या लेवलला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात इलेक्ट्रिसिटीचा इच्छा पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल पॉझिटिव्ह चार्ज कधीही हायर पोटेन्शियलवरून लोअर पोटेन्शियलकडे जात असते वी आर सीन द अर्लियर दॅट इलेक्ट्रिसिटी फ्लो ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटी जे प्रोड्यूस होते ते इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे तयार होते इलेक्ट्रिसिटी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑलवेज कॉल्ड इज इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम द पॉईंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल इलेक्ट्रॉन कधी जे लोअर पोटेन्शियल करून हायर पोटेन्शियलकडे फ्लो होत असतात लायटनिंग स्ट्राईक इन द इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पॉईंट ऑफ लोअर निगेटिव्ह पोटेन्शियल ऑन द क्लाउड क्लाउडवर निगेटिव्ह पोटेन्शियल जेव्हा तयार होते तेव्हा लाईटनिंग होते तेव्हा तर तिथे निगेटिव पोटेन्शियल तयार होते आणि जमिनीचं जे आहे पोटेन्शियल ते झिरो पोटेन्शियल म्हणजे निगेटिव्हपेक्षा झिरो हा, हा हायर आहे हायर पोटेन्शियल म्हणून फ्लो ऑफ जे इलेक् uh, फ्लो ऑफ लाइटनिंग जे आहे ते क्लाउडवरून जमिनीकडे येत असते वी शॅल स्टडी द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन हायर स्टँडर्ड हे आपण हायर स्टँडर्मध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डेफिन डेफिनेशन शिकणार आहोत द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ द पोटेन्शियल ॲट टू पॉईंट ए एन बी इज कॉल्ड द पोटेन्शियल डिफरन्स बिट्वीन देम हे जे पोटेन्शियल जे डिफरन्स जे असते ह्याच्या व्हॅल्यूमध्ये त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात डिफरन्स बिट्वीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट टू पॉईंट आपल्या याच्यासाठी डो दोन पॉईंट घ्यायचे आहे ए पॉईंट ए एंड पॉईंट बी याच्यामधले जे डिफरन्स राहील त्यालाच पोटेन्शिय पोटेन्शियलमध्ये जे डिफरन्स राहील त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात आता याच्यामध्ये एक तुम्हाला डायग्राम दाखवली आहे बघा कंडक्टर ए इज ॲट हायर पोटेन्शियल दॅन कंडक्टर बी कंडक्टर ए हायर पोटेन्शियलवर आहे आणि कंडक्टर बी हे लोअर पोटेन्शियलवर वेन दिस टू आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग वायर जेव्हा याला आपण कंडक्टिंग वायरने कनेक्ट करू तेव्हा याच्यामध्ये या दोन कंडक्टरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होईल विल फ्लो अँड इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम बी टू ए इलेक्ट्रॉन बी टू कडे फ्लो इलेक्ट्रॉन्स ऑफ फ्लो होईल थ्रू द वायर धिस विल फ्लो धिस फ्लो विल कंटिन्यू अंटील द टू कंडक्टर ए अँड बी हॅव द सेम पोटेन्शियल आणि हे फ्लो केव्हापर्यंत चालू राहील जेव्हा याच्यामध्ये जे आहे पोटेन्शियल डिफरन्स सारखा होत नाही तेव्हापर्यंत दॅट इज अंटिल देअर पोटेन्शियल डिफरन्स बिकम झिरो होऊन म्हणजे त्याच्यातलं जे डिफरन्स आहे ते झिरो होऊन जाईल ओनली देन विल द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप तेव्हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते स्टॉप होऊन जाईल वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ पॉईंट ऑफ हायर पोटेन्शियल जेव्हाही आपण हाय पॉझिटिव्ह चार्ज जे आहे त्याचा डिस्प्लेसमेंट होते तेव्हा तेव्हा तिथे वर्क होत असतो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल आता या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स काय असते बघा द डिफरन्स इज पोटेन्शियल डिफरन्स द डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ सेल इज द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दॅट सेल हे जे डिफरन्स असते पोटेन्शियलमध्ये पॉझिटिव्ह टर्मिनलचा आणि निगेटिव्ह टर्मिनलचा जे डिफरन्स असते त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल असतात सेलमध्ये दोन टर्मिनल असतात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह याच्यामधला जे फरक असते पोटेन्शियलमधला त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज बाय द केमिकल रिएक्शन हे जे पोटेन्शियल डिफरन्स असते ते केमिकल रिएक्शनमुळे तयार होत असते द पोटेन्शियल डिफरन्स सेट द इलेक्ट्रॉन इन द मोशन रिझल्ट इन द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी पोटेन्शियल डिफरन्समुळे काय होत असते त्याचे इलेक्ट्रॉन जे आहे ते फ्लो होत असतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याच्यामध्ये जेव्हा अमाउंट अमाऊंट ऑफ वर्क होत असतो वर्क होत असतो अमाऊंट ऑफ डन इन यू टू कॅरी म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज नेण्यासाठी हायर पोटेन्शियलवरून लोअर कड़े एक पॉझिटिव्ह चार्ज नेण्याकरिता जे वर्क होत असते त्यालाच पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज तो पोटेन्शियल डिफरन्सची काय डेफिनेशन झाली आपण फॉर्म्युला काय झाला वर्क अपॉन टोटल चार्ज त्या वी इज इक्वल टू डब्लू अपॉन क्यू वी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू आता याचा युनिटसुद्धा बघून घेऊ आपण जे आहे पोटेन्शियल डिफरन्स त्याला वीनी डिनोट करतो आपण ओल्ड आहे त्याचं युनिट आणि वन ओल्ड इज इक्वल टू वन ज्यूल अपॉन वन कुलम द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन या सर सिस्टम इज ओल्ड पोटेन्शियल डिफरन्सचं जे युनिट आहे ते ओल्ड आहे